पक्षफुटीनंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस सामोरी जात आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये शरद पवार श्रेष्ठ की अजित पवार श्रेष्ठ याचा फैसला याच निवडणुकीमध्ये होणार आहे आणि म्हणूनच शरद पवार हे पूर्ण ताकदीने रणांगणात उतरलेले आपल्याला दिसतात. म्हणजे आत्ता तरी जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे त्यांच्याकडे जी माणसं पक्षप्रवेश करतायत ती बहुतांशी ही अजित पवारांचीच आहेत. त्या अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार हे पूर्ण ताकद वापरतील आणि त्याचसाठी ते सर्व नीतींचा वापर करतील. म्हणजे कूटनीती, कपटनीती, अगदी जे काय वापरायचं असेल ते वापरतील. म्हणजे एक वेळ एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून आलेले चालतील पण अजित पवारांचे नको, अशी भूमिका ही शरद पवारांची या निवडणुकीमध्ये असेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये अजित पवार गटाचे आमदार हे निवडून आले नाही पाहिजे. एक वेळ एकनाथ शिंदे यांचे उमेदवार निवडून आलेले चालतील मात्र अजित पवार ही जास्तीत जास्त डॅमेज झाले पाहिजेत. या दृष्टीनं आता शरद पवार रणनीती आखत आहेत. त्यांचा खरा शत्रू हा भाजप असेल. म्हणजे भाजपशी ते सरळ लढतील, म्हणजे अगदी भाजपला ते अंगावर घेतील, पण अजित पवारांना गाडत करण्यासाठी ते वेगवेगळ्या खेळी खेळतील. आयडिया, क्लुप्त्या, जे काय वापरायचं ते वापरतील आणि त्या बदल्यामध्ये जिथे जिथे अजित पवारांना रोखता येईल तिथे रोखतीलच, पण एकनाथ शिंदे यांना जिथे मदत करता येईल तिथे केली जाईल. म्हणजे एकनाथ शिंदे परवडले पण अजित पवार नको, अशी भूमिका ही शरद पवारांची असेल. कारण जेवढे अजित पवारांचे उमेदवार कमी येतील तेवढं शरद पवारांना चांगलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणातला बाप आपणच आहोत, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ही आपलीच आहे, तिच्याशी अजित पवारांचा दुरान्वय संबंध नाही. लोकसभेमध्ये ते दाखवून दिलंय, तोच प्रकार दाखवण्यासाठी किंवा तो प्रकर्षाने जाणवण्यासाठी शरद पवार आता पूर्ण ताकदीने उतरलेले दिसत आहेत आणि त्याचा मोठा फटका हा अजित पवारांना बसेल. पर्यायाने तो महायुतीला बसू शकतो.